सामाजिक ऐक्यासाठी जरांगे भुजबळ आणि लक्ष्मण हाकेंना बोलवा, त्यांच्यात एकवाक्यता निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करू, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला। आरक्षण नाही तर सत्ता येऊ देणार नाही, मनोज जरांगे कडाडले, तर आरक्षणावरून विरोधक आणि सत्ताधारी उल्लू बनवत असल्याचाही खणाघात। महाराष्ट्रावर 8 लाख कोटींचं कर्ज, राऊतांचा दावा, नीती आयोग नीतिवान असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारावेत, राऊतांचं आवाहन। फडणवीसांनी विरोधकांना संपवण्यासाठी गृह खात्याचा गैरवापर केला, त्यांच्या अवतीभवती भ्रष्ट लोक, देशमुखांच्या आरोपानंतर राऊतांनी डागली तोफ। स्मशानभूमीत लाकडांऐवजी विद्युत शवदाहिनीचा वापर करण्याच्या राज ठाकरेंच्या वक्तव्याचं सयाजी शिंदेंकडून कौतुक, त्यांची भूमिका प्रेरणादायी आणि रोखठोक असल्याची भूमिका। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा महाराष्ट्र दौरा रद्द, राज्यातील पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे दौरा रद्द केल्याची माहिती। मुंबई महापालिकेनं कंत्राटदारांना ठोठावला 50 लाखांचा दंड, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामात दिरंगाई केल्यानं कारवाई। रविवारी मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी 11 ते 3 पर्यंत ब्लॉक, तर 11 ते 4 वाजेपर्यंत पनवेल ते वाशी तसंच ठाण्याच्या लोकल बंद। वाशिमच्या शेलगाव घुगेतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरवस्था, मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या, पत्र उडालेले, पावसामुळे शैक्षणिक साहित्याचं नुकसान, तक्रार करूनही शिक्षण विभागाचं मात्र दुर्लक्ष। 3 तरुण गोदावरी नदीपात्रात बुडाले, शेळ्या चाळणाऱ्या ताराबाईचं प्रसंगावधान, नेसलेली साडी काढून नदीपात्रात फेकून दोघांचे प्राण वाचवले। कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर, कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातलं श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिर पाण्याखाली, शिरोळ तालुक्यालाही पुराचा धोका।